आपले गरमा गरम मऊ छान सॉफ्ट असे कोंबडी वडे रेडी आहेत. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? नक्कीच मजेत असाल. तुमचं सगळ्यांचं माझ्या प्रियाज गुड लाईफ या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तुम्हाला माहिती आहे आता आषाढ महिना चालू आहे आणि आषाढ महिन्याचे तुमच्या घरी सुद्धा नॉनव्हेजच्या नवीन नवीन मेजवानी चालूच असतील. तर आज मी सुद्धा तुम्हाला अशीच एक आषाढ महिन्यातली नॉनव्हेजची मेजवानी दाखवणार आहे. तर आज मी बनवणार आहे कोंबडी वडे आणि चिकन. तर कोंबडी वड्यासाठी लागणारं जे पीठ आहे ते मला दरवर्षी माझी आई पाठवायची, पण आईचं मागच्या वर्षी कोविडमुळे निधन झालं, त्याच्यामुळे ह्यावर्षी मला हे जे कोंबडी वड्याचं पीठ आहे ते माझ्या काकूनी पाठवलं. तर हे पीठ बनवण्याची जी रेसिपी आहे ती मी तुम्हाला आता सांगणार आहे. ह्यासाठी आपल्याला लागतात 1 किलो जाड तांदूळ, जे रेशनचे जाड तांदूळ किंवा इडलीसाठी आपण जे जाड तांदूळ वापरतो ते सुद्धा तुम्ही ह्याच्यासाठी वापरू शकता. तर 1 किलो जाड तांदूळ आपण स्वच्छ धुवून घ्यायचे, 2 ते 3 दिवस ते छान फॅनखाली वाळवायचे. 1 किलो तांदळासाठी आपल्याला लागणार आहे 1/2 किलो गहू आणि 1/2 किलो ज्वारी. 1/2 किलो गहू आणि 1/2 किलो ज्वारी आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे 1/2 पाव धने आणि 1/2 पाव उडीद डाळ. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे 3 ते 4 चमचे मेथीचे दाणे आणि 50 ग्रॅम बडीशेप. हे सगळे पदार्थ आपल्याला एकत्र करून गिरणीवरून मीडियम दळून आणायचं आहे. कोंबडी वडे ज्या दिवशी आपल्याला करायचे आहेत त्या दिवशी करायच्या 3 ते 4 तास आधी आपल्याला ते भिजवायचं आहे. तर हे पीठ भिजवताना त्याच्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि आपल्याला ते जसं चपात्यांसाठी जे कणिक आपण मळतो त्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ते मळायचं. 3-4 तास आधी मळून ते झाकून ठेवायचं आणि 3 ते 4 तासानंतर आपण कोंबडी वडे करायला घ्यायचे. तर हे पीठ आहे जे मी सकाळी 8:15 दरम्यान मळून घेतलं आणि 3 ते 4 तास आपण ते झाकून ठेवलं. आणि आता आपण कोंबडी वडे तळायला घेऊया. त्याच्यासाठी आधी एखादी दुधाची पिशवी किंवा पॅकिंगची पिशवी तुम्ही घ्यायची, त्याला थोडंसं खाली तेल लावून घ्यायचं आणि मग नंतर हाताला थोडंसं पाणी लावून तुम्हाला ज्या साईजमध्ये हवा आहे कोंबडी वडा त्या साईजमध्ये पिठाचा एक गोळा घेऊन तो ह्याच्यावर थापून हाताला थोडं पाणी लावून तो असं थापून घ्यायचा. खूप पातळ नाही करायचं आहे आपल्याला, मीडियमच ठेवायचं आहे जेणेकरून तो छान फुगेल. तुम्ही डायरेक्ट असंही तळू शकतात किंवा कोंबडी वड्याला भोग वडे असंही म्हणतात, त्याच्यामुळे आपण त्याला मध्ये एक होल पाडूया. तेल छान तापलंय, आता आपण हा पेपरवरून असा उचलून घेऊ. तुम्ही बघू शकता वडा छान फुलला आहे. छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करूया. आपण चिकन ग्रेव्ही बनवण्यासाठी गावठी चिकन घेतलेलं आहे. हे चिकन आपण स्वच्छ धुवून घेतलंय आणि त्याला हळद आणि मीठ लावून आपण हे 30 मिनिटसाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं आहे. मसाल्यासाठी लागणारे पदार्थ आहेत, आपण इथे 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, त्याच्यानंतर ओला नारळ घेतलाय, अद्रक घेतलंय, लसणाच्या काही पाकळ्या घेतल्या आहेत, फुटाण्याच्या डाळ्या घेतल्या आहेत, बडीशोप आणि जायपत्री आणि हे जे स्टार फूल असतं त्याचा छोटा तुकडा घेतलाय. आता हे सगळे पदार्थ आपण छान भाजून घेणार आहोत आणि मग त्याचं वाटण तयार करणार आहोत. मगाशी दाखवलेले मसाल्याचे पदार्थ आपण छान खरपूस भाजून हे त्याचं वाटण तयार केलंय. आता आपण ह्यामध्ये ऍड करणार आहोत गरम मसाला आणि लाल तिखट. हे आपण आपल्या चवीनुसार घ्यायचंय, आम्हाला झणझणीत चिकनचा रस्सा बनवायचा आहे त्याच्यामुळे आम्ही थोडं प्रमाण जास्त घेतलंय. आणि गरम मसाला आणि लाल तिखट हे दोन्ही आम्ही मालेगाववरून बनवून आणलेत. मालेगाव हे माझ्या सासूबाईंचं म्हणजे मम्मींचं माहेर आहे आणि तुम्हालाही माहिती असेल की मालेगावचे मसाले हे खूप प्रसिद्ध आहेत, तिथे खूप छान मसाले बनवून मिळतात. आता मम्मींच्या हातची गावठी चिकनची रेसिपी आपण बघत आहोत. तेल छान गरम झालं आहे, त्यात आपण जे मसाल्याचं वाटण तयार केलं आहे ते आपण छान भाजून घेऊया. ते सगळं आपल्याला लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे.
त्याच्यानंतर आपण त्यात घाला आपण गरम मसाला आणि लाल मिरची. मसाला जळून आहे म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करणार आहोत आणि डो फ्लेवर हा मसाला खरपूस घालून देणार आहोत. आपण मसाल्याचे जे पदार्थ आधी वाटून घेतलेत ते ऑलरेडी आपण थोडे खरपूस भाजलेच होते, त्याच्यामुळे हा मसाला थोडा वेळ आपण भाजणार आहोत आणि जळून आहे म्हणून आपण त्यात पाणी घालतो. हे चिकन आपलं शिजून रेडी झालेलं आहे. आपण ह्याला दोन शिट्ट्या दिल्या आहेत आणि त्याच्यामध्ये फोडणीसाठी आपण घातलं होतं बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लसूण आणि अद्रकची पेस्ट, धना पावडर आणि थोडंसं मीठ. आणि यातला थोडा चिकन स्टॉक मी साचीसाठी काढणार आहे आणि उरलेला चिकन स्टॉकचा आपल्याला चिकनची ग्रेव्ही बनवायची. तर यात मम्मींची अशी पद्धत आहे की त्या हा जो मसाला आपला छान खरपूस भाजून झालेला आहे त्यात त्या पहिले चिकनचे फक्त पीस टाकतील आणि पीस छान त्याच्यामध्ये मिक्स करून घेतील. एक 2-3 मिनटं त्या छान असं ते फक्त पीस त्याच्यावर परतून घेतील आणि त्याच्यानंतर चिकन स्टॉक घालतील. फक्त चिकनचे पीस घालून आपण ते मसाल्यामध्ये मिक्स केले, थोडेसे परतून घेतले तर चिकनच्या पीसलाही छान मसाला लागतो. आता आपण यात केलेलं चिकन स्टॉक गावठी चिकनचं एक वेगळीच चव असते. गावठी चिकन जे खातात त्यांना माहिती असेल गावठी चिकन खूप टेस्टी लागतं आणि मम्मींना गावठी चिकन खूप आवडतं. आपली झणझणीत चिकनची ग्रेव्ही आणि गरमागरम कोंबडी वडे रेडी आहेत. तर आज माझी आई असती तर ही कोंबडी वड्याची रेसिपी तिनेच तुम्हाला दाखवली असती आणि स्पेशल थँक्स टू काकू जिने कोंबडी वड्याचं पीठ मला पाठवलं. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कोंबडी वडे आणि मम्मींच्या आजची गावठी चिकनची ग्रेव्हीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्रियाज गुड लाईफ या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.